50 ला 7 आहेत. तर हे बघा, हे काय बोलतो इसको, आपटी बॉम्ब बोलतात. मस्त, एकदम स्वस्त आणि मस्त आहे बघा. त्यानंतर अजून पण आहेत. हे रॉकेट कितने काय, केवढं मोठं रॉकेट आहे बाबा. नमस्कार मित्रांनो, सुभाष वंके या आपल्या आत्ताच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आपण आज आलेलो आहे कुर्ल्याला आणि दिवाळीची शॉपिंग करायची आहे. तर दिवाळीची शॉपिंग आपण काय करणार आहोत, दिवाळी म्हटलं की फटाका हे सर्वात पहिलं येतं. तर आपण सर्वात पहिलं आज फटाक्यांचे शॉप बघणार आहोत आणि फटाक्यांचे काय रेट असेल ते पण आज पाहणार आहोत. तर माझ्यासोबत माझी टीमसुद्धा आहे, आपण बघूया या साईडला. बघूया ते असेल तर हे पूर्ण कुर्ला स्टेशन आणि कुर्ला स्टेशनच्या बाहेरच आपण आज फटाक्यांचं जे शॉप दिवाळीसाठी जे लावलेले असतात स्टॉल ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया मित्रांनो, चला. तर मित्रांनो बघा, भाऊजी आहेत माझे, केदार भाऊजी, अजय भाऊजी. सुरुवातीला तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर आजचा एक मेंबर आपल्याकडे राहुल आला आहे. इकडे कसं धूळ वगैरे जास्त आहे, त्या लोकांनी रुमाल वगैरे बांधलेले आहेत. आणि इथे पण बघू शकतो आपण, हे बघा ह्या साईडला दिवाळीसाठी लागणारा फटाका एकदम स्वस्त आणि मस्त आहे. पण हे या ठिकाणी आपण बघतो की 50 रुपयाला एक भेटतं किंवा 25 रुपयाला भेटतं. पण ह्या साईडला आपल्याला इथे जे एक पोरगा आहे विकतो आहे तो बघूया. आपण कुर्ला स्टेशनच्या बाहेरच आहे. किती कधी आहे, 50 का 7? 50 ला 7 आहेत. तर हे बघा, हे काय बोलतो इसको, आपटी बॉम्ब बोलतात. मस्त, एकदम स्वस्त आणि मस्त आहे बघा. त्यानंतर अजून पण आहेत. हे रॉकेट कितने काय, 100 रुपयाला एक पॅकेट आहे. पूर्ण पॅकेट मी कितना रुपये, तर 10 असतात याच्यामध्ये. एकदम मस्त. आपण बघूया अजून मोठ्या शॉपला सुद्धा जाणार आहेत. मित्रांनो आपण जस्ट आहोत आता बघायला गेलं तर कुर्ला स्टेशन आणि त्यानंतर हे इथे जो आपण आता फटाका विचारला त्याची रेट काढली बघू शकता. मित्रांनो मी आता जस्ट आहे कुर्ला स्टेशन, जे दिसतंय इथे पाठी, माझ्या पाठी कुर्ला स्टेशन आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच म्हणून एक फटाका शॉप आहे. तर इथे आता मी 2-3 शॉप फिरलो पण मला तिथला रेट परवडला नाही. तर मी इथे एम के शॉपच्या इथे आलो. हे ओनर आहे ना, क्या नाम आहे आपका सर, मोसिल. तर मोसिल ओनर आहे, इनके शॉप में मैं आया हूँ और यहाँ पे हम लेंगे ये दिवाली का फटाका और देखते हैं हम लोग को क्या कुछ होलसेल रेट में देंगे. या और यूट्यूब चैनल पे हम लोग उनका पूरा शॉप का डिटेल्स दे रहे हैं तो देखते हैं, थोड़ा अगर कम करेंगे तो बहुत अच्छा है. आपण फटाका घेतलाय दिवाळीसाठी, त्या मी तुम्हाला घरी जाऊन दाखवणार आहे. तर आपली टीम ह्या साईडला बघा, इथे बसले. तर आम्ही आत्ता आहे कुर्ला बस स्टॉपला. तर इथे राहुल आहे, त्यानंतर माझं निवडा माहिती आहे, अजय भाऊजी आहेत, केदार भाऊजी आहेत. तर आपण आता इथे आलेलो आहे ज्यूस खायला. तर ही प्रोसेस बघा, इथे चालू आहे. ऊसाचा ज्यूस थंडगार आता आपण पिणार आहे. नंतर आपल्याला जायचं आहे, गाडी लावलेली आहे त्या साईडला. तर मित्रांनो आम्ही आत्ताच आलेलो आहे. तर चला पाहूया आपण आता आजच्या कुर्ला स्टेशनवरून आणलेला फटाका, दिवाळीसाठी लागणारं आपलं हे लहान मुलांसाठी जे आनंद घ्यायचा आहे त्या आनंदासाठी आपण फटाका आणलेले आहेत. आणि लोकं वाजवणार फटाका वगैरे तर आपली मुलं बघत बसणार म्हणून आपण ह्या थोड्याफार आणलेल्या आहेत. जास्त हे आणायचं नाही आहेत आपल्याला, हे वेस्टेज मनी आहे, हवेत पैसा असं म्हणायला हरकत नाही आहे. तर मित्रांनो चला आपण आता पाहूया. मामा आहे तिथे आणि घरीच आणलेलं आहे. आता मी पूर्ण एक एक बाहेर काढून तुम्हाला दाखवणार आहे. हे रॉकेटचा बॉक्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 4 रॉकेट आहेत.
हे भाऊजीने घेतलेले आहेत, केदार भाऊजी आणि अजय भाऊजी आहेत, या दोघांनी घेतलेले आहे. तर याच्यामध्ये चार आहेत, हा एक बॉक्स आहे, हा सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवेन. त्याच्यानंतर हे आपटे आपटे बार जे लहान मुलांसाठी बघा, आणि दुसरं त्याच्यानंतर हे जे रोल आहेत, जे बंदुकीमध्ये आपण रोल भरतो ना, फटाका वाजतात आतमध्ये छोट्या, त्याच्यासाठी हे आहेत. त्याच्यानंतर हे पाऊस आहेत, हे बघू शकता याच्यामध्ये या बॉक्सात किती टोटल आहेत, 10 आहेत. हा फुलभाज्यांचा बॉक्स बघा. नंतर हे पाहूया आपण स्पेशल भूरचक्र, हे भूरचक्र बघा आतमध्ये दिसते, हां हां जमिनीवर जे फिरतं ते भूरचक्र आहे. हे बघा या साईडला आपण एक आतमध्ये ओपन केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे हे चवाला, हे पण छोटावाला पाऊस आहे. हा जो छोटा बॉक्स दिसतोय हा पण पाऊस आहे, आणि हा जो मोठा, हा मोठा पाऊस आहे. हे बघा त्याच्यावरचं चित्र आपल्याला दिसतंय, आणि हा छोटा आहे. हा एक बॉक्स घेतलाय, हा बघा पाऊसच आहे. हे बघून घ्या, हे बघा थोडीथोडी बॉम्ब. हे इथे आपण ठेवूया. तर लहान मुलांनी आपण याला वाजवायचाच नाही आहे, हातामध्ये घ्यायचा सुद्धा नाही आहे. तरी मोठी मोठी जी 18 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत हे लावू शकतात. आणि ही लहान मुलांसाठी जी बंदूक असते, आणि हे जे रोल आहेत आपण ह्या इथे रोल बघा मागवले, हा रोलचा बॉक्स आहे. हे बघू शकता लाईन दिलेलं आहे, रेड फ्लॅश रोल कॅप्स, म्हणजे ही बंदुकीत आपण भरून वाजवायची आहे. ही एक बंदूक आणलेली आहे, दोन बंदुकी आणलेल्या आहेत. मी तुम्हाला हे ओपन करून सुद्धा दाखवतोय, आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला लास्टला मी बिल सुद्धा दाखवणार आहे. तर हे बघा ह्याच्यामध्ये 5 आहेत, तर बॉक्स बघा केवढा मोठा रॉकेट आहे, बाबा. आता हे सुद्धा खाली जे बॉक्स आहे सिल्वर कलरचा, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, आणि ह्याच्यामध्ये पण तसंच सेमच आहे, पण खूप मोठा आहे. बघा हे बघून घ्या केवढा मोठा बॉक्स आहे, बघा हे बघा, आणि जबरदस्त आवाज आहे ना. 10 आहेत एका बॉक्स मध्ये, आणि हे आम्हाला 250 पडले हे एक पॅकेट, 10 पॅकेट 250. आणि बाहेर बघूया आपण याची किती प्राइस असेल ती आपल्याला कळेलच. बाबा केवढा आहे बघ, बघा हे बघा, हे बघितलं रॉकेट, केवढं रॉकेट आहे बघा, बॉक्स 250 10 पीस. आणि हे आपल्याला 50 कुरलेला मी दाखवलेलं बाहेर जो शॉप होता तिथेच. आणि एवढं हे तुम्ही इथे घ्यायला घेतला तर तुम्हाला 500 ते 600 रुपयाला हा एक बॉक्स भेटेल. म्हणजे 5 आतमध्ये क्वांटिटी 5 असतील, तर होलसेल रेट खूप भारी आहे. तुम्ही पाहिलं जे दिवाळी अजून काही दिवसावरतीच राहिले, म्हणजे 4-5 दिवस राहिलेले आहेत. मित्रांनो पहिली आंघोळ आपली 12 तारखेला असेल, आणि 12 तारखेपासूनच ही जे दिवाळीसाठी आणलेला फटाका आहे हा आपल्याला आवाज करताना दिसणार आहे. तर बघूया आवाज, म्हणजे मी तर वाजवणार आहेत पण लहान मुलं आहेत, त्यानंतर भाऊजीनी सुद्धा काही फटाका घेतले, आताच त्या मुलांनी थोड्याफार फटाका चालू केल्यात. आणि आपण हा बघितला आजचा फटाका, तर जवळ 2200 रुपये आम्ही त्याला दिलेले आहेत, आणि होलसेल रेटमध्ये हा फटाके आणलेले आहेत. त्याच्यानंतर 2260 झाले होते, पण त्याने 60 रुपयेसुद्धा वरचे आमच्याकडून कमी केले. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बोरिवलीवरून आलो आहे, लांबून आलो आहे, जवळजवळ 17-18 किलोमीटरपासून आम्ही डिस्टन्स एवढं लांबून आलेलो, त्यामुळे त्याने ते 60 रुपयेसुद्धा कमी केले. बाकी तर होलसेलमधलाच आहे. हा जो एक बॉक्स आपण बघितलेला, जो लक्ष्मी बॉम्ब म्हणजे आपल्या बॉम्ब, तो वरून मारला जातो आणि खाली पडल्यानंतर फुटतो, लहान मुलांसाठी सर्वात बेस्ट, तर तोच आम्हाला जवळजवळ 200 रुपयाला बॉक्स पडला. आतमध्ये 50 क्वांटिटी जे बॉक्स आहेत ते तुम्हाला मी दाखवलं नाही, तर आता पुन्हा एकदा दाखवतो. तो खूप आम्हाला स्वस्त पडला आहे, जबरदस्त. हा 50 बघूया, हे बघितलं तुम्ही मित्रांनो ह्याच्यामध्ये ना, हे बघूया एका बॉक्समध्ये मित्रांनो ते म्हणतात की 50 आहेत, कसं तरी परवडते आपल्याला, खूप परवडते. कारण बघा ह्याच्यामध्ये ना बाहेर दुकानामध्ये आपल्याला खूप महाग पडतो. एक आपण जर घ्यायला गेलो एक पॅकेट हे, तर हे एक फक्त आपल्याला 25 रुपयाला मिळतंय, आणि इथे हा पूर्ण जर 25 रुपयाला म्हटलं तर 100 रुपयाचे 4 झाले, 200 रुपयाचे 8 झाले. मग आम्हाला 200 रुपयाला हा 50 बॉक्स भेटला, बघा 50 भेटले त्याच्यामध्ये, खूप स्वस्त आणि मस्त. असं हे होलसेल मार्केट आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आता व्हिडिओ स्टॉप करतो.